सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये विशालदादा पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल संख येथील कार्यकर्त्यांनी फटाके व गुलाल उधळून जल्लोष केलाय. विशालदादा यांना संसदेत पाठवण्यासाठी आपले बहुमूल्य मतदान करून निवडून दिल्याबद्दल संख येथील सर्व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी दयगोंडा बिरादार आर बी पाटील, मल्लिकार्जुन सायगाव, राजेंद्र कन्नुरे संघ सोसायटी चेअरमन, मैनुद्दीन जमादार, गोंधळीवळी सोसायटी चेअरमन साहेबराव ठोणे, राजेंद्र हलकोडे, सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य, रमेश कानमळे, राहुल मराठे असे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या जल्लोषामध्ये उपस्थित होते. आज या ठिकाणी पूर्व भागामधील 65 गावाला पाणी देण्यापासून वंचित ठेवल्यामुळं या 65 गावातील जनता माननीय नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन प्रचंड मतानं निवडून देण्याचं धाडस या ठिकाणी केलेलं आहे. या भागातील लोकांनी पक्ष पार्ट्या गट तट बाजूला ठेवून या जत पूर्व भागाचा विकास झाला पाहिजे, या 65 गावांना शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे या एकमेव अडचणीवर किंवा एकमेव झालेल्या अन्यायावर इथली जनता विशालदादांच्या पाठीशी राहिली आणि विशालदादांचा विजय हा प्रचंड विजय, ऐतिहासिक विजय करण्यामध्ये या जत तालुक्यातील जनता आणि या जत तालुक्यातले मातबर नेते, तुमचे आमचे सर्वांचे नेते माननीय विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन सुद्धा विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आणि सांगलीमध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण केलं. त्यांचा या विजयामध्ये त्यांचा शहाचा वाटा आहे आणि यापुढे आम्ही त्यांच्या विचाराने त्यांच्या नेतृत्वाखाली पाणी मिळूपर्यंत त्यांच्याबरोबर राहू असं या ठिकाणी मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व नागरिक मतदार प्रेम करणारे, तसेच लक्ष्मण साहेबांवर प्रेम करणारे सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराकडे उडवून गुलाची उधळण करून जल्लोष साजरा करतात. यापुढे विशालदादा हे आपल्या जिल्ह्याचा विकास करतील. गेले 10 वर्षापासून जे विकास कामं वंचित राहिलेत ते विकास कामं माननीय जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामं ते यशस्वीरित्या पार करतील आणि जिल्हा परिषद निवडणूक असो, पंचायत असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो आणि आमदारकी असो, हे सर्व येत्या निवडणुका आम्ही सगळे ताकदीने लढणार आहोत. अशाच पद्धतीनं सगळ्यांनी सर्व मतदार बंधूंनी आपल्याला मत केल्याबद्दल, मतदान केल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो.